सोमवारपासून सर्वीकडे नवरात्र उत्साहास सुरुवात होत आहे। याच अनुषंगाने नाशिक येथील श्वेता लासुरे प्रस्तुत नृत्यांगण कलानिकेतन राजीव नगर नाशिकद्वारे आयोजित गरबा रास दांडिया 2022 याची सांगता समारंभ शनिवार दिनांक 24 रोजी आदित्य हॉल गुरु गोविंद सिंग कॉलेज समोर इंद्रानगर नाशिक या ठिकाणी उत्साहात संपन्न झाला। या गरबा रास दांडिया कार्यक्रमाचे प्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी म्हणून नाशिक महानगरपालिका प्रभाग क्रमांक 31 माजी नगरसेविका सौ पुष्पा आव्हाड ह्या होत्या। तर प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक येथील स्टार हेल्थ सिनियर मॅनेजर सौ योगिता चव्हाण, श्रीमती नलिनी लासुरे, श्रीमती लीला टिपाले, समाजसेवक साहेबराव आव्हाड, बांधकाम व्यावसायिक प्रकाश चव्हाण, दैनिक भास्कर वृत्तपत्राचे व यनसेन न्यूजचे पत्रकार भारत चव्हाण आदी उपस्थित होते। यावेळी नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर गरबा रास दांडिया प्रशिक्षणाच्या वेळी महिला व मुलींनी विविध नृत्यावर ताल धरत गरबा रास दांडियाचा आनंद घेत नवरात्र उत्सव संपन्न केला। ऐसा कठिन पल ऐसी घड़ी है, विपदा आन पड़ी है। मेरा जीवन बना एक संग्राम, शेरों वाली और पूछे तेरों वाली, बिगड़े बना दे मेरे काम नाम रे। प्रसंगी श्वेता लासुरे यांनी आपले मनोगत व्यक्त करत असताना गेल्या 10 वर्षापासून इंद्रानगर, चेतनानगर, राजीवनगर, अशोका मार्ग, पाथर्डी फाटा अशा विविध ठिकाणी फक्त मुली व महिलांकरिता झुंबा डान्स, क्लासिकल डान्स, नृत्यांगणा, गरबा रास दांड्या प्रशिक्षणाचे वर्कशॉप आयोजित करीत आहे। नमस्कार, मी श्वेता प्रमोद लासुरे। गेल्या 8 वर्षांपासून मी नृत्यांगण कलानिकेतन ही संस्था चालवते, जी फक्त महिला आणि मुलींसाठीच काम करते। मी यामध्ये झुंबा झालं, डान्स झालं, क्लासिकल डान्स झालं, गरबा झालं, या सगळ्या गोष्टींचा सगळ्या वर्कशॉप्स आयोजित करते। येत्या वर्षी गेल्या 2 वर्ष कोविड असल्यामुळे गरबा वर्कशॉप हे आयोजित केलं गेलं नव्हतं, पण यावर्षी आम्ही मोठ्या प्रमाणात ते आयोजित केलं। 12 दिवसांचा वर्कशॉप घेतलं आणि त्या कार्यक्रमाची सांगता म्हणून आज आम्ही आदित्य हॉल गुरु गोविंद सिंग समोर इथे एक कार्यक्रम आयोजित केला, जिथे महिलांना पारितोषिक दिले गेले, ट्रॉफीज दिल्या गेल्या आणि मोठ्या प्रमाणात महिला आलेल्या आहेत। जिथे जवळजवळ 80 ते 100 महिला इथे आलेल्या आहेत आणि त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद मला दिलेला आहे। धन्यवाद। महिला सबलीकरणावर भर दिला जातो। मागील 2 वर्षापासून कोविडमुळे यात खंड पडला होता। मोठ्या उत्साहात गेल्या 15 वड्यापासून परिसरातले साधारण 200 महिला व मुली या गरबा रास दांडिया शिबिराचा आनंद घेत आहे। या प्रसंगी प्रशिक्षण शिबिरामध्ये सहभागी झालेल्या महिला व मुलींना व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन गौरवण्यात आले। नाशिक येथील स्टार हेल्थ सिनियर मॅनेजर सौ योगिता चव्हाण, श्रीमती नलिनी लासुरे, गरबा रास प्रसंगी उपस्थित महिला व मुलींनी श्वेता लासुरे यांचे कौतुक केले। ही माझी मोठी नात, माझ्या मोठ्या मुलाची मोठी मुलगी, 3 वर्षाची असताना डान्स करायला सुरुवात केली व तिचं सगळं श्रेय तिच्या आईला देते मी, कारण तिच्यामुळे आज ते स्टेजवर उभी राहिली। तिने आज एवढ्या लाखो बायकांना शिकवला, डान्स, कथक,
सगळं काही कार्यक्रम ती आज करत आली. तिने आज खूप खूप बायकांना तिच्यामुळे आज स्त्रिया काय आहे जगात या मागं पडलेले असून त्या पुढे आणले हे तिचं मी आज कौतुक करत आहे. पण जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. काय माझ्या मुलीचं मीच कौतुक केलं तर मला बाकीचे हसतील का? हिचीच मुलगी एवढी काही श्रेष्ठ आहे म्हणून मी थोडक्यातच तिचं समाधान मानते व तिला आशीर्वाद देते. अशीच ती पुढे जाओ व अशीच स्टेजवर येऊ व तिच्यामुळे मी प्रमुख पाहुणे म्हणून स्टेजवर आज आले हा मला खूप अभिमान वाटतो. मला आत्तापर्यंत कोणी बसवलं नव्हतं खुर्चीवर, तिने बसवलं. गिलो रास ये गरबा रास में श्वेता ने बहुत मेहनत ली है. उसका विश्वास, उसकी मेहनत, इसकी वजह से आज यहाँ पे हम खड़े. अरे मैं हिंदी बोलूँ? हाँ हिंदी तो हिंदी चलता है. और उसने जो सबको जिस तरह से सिखाया वैसा कोई भी नहीं सिखा सकता. इतनी छोटी उम्र में वो आज तक यहाँ पे पहुँची है, उसके लिए बहुत शुभेच्छा है मेरी तरफ से. उसके बारे में मैं यही कहना चाहती हूँ कि उसके जैसा कोई है नहीं, होगा नहीं और हुआ भी नहीं. आणि एवढी छोट्या वयात एवढ्या 100 बायकांना घेऊन नाचते म्हणजे खूपच मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी. आणि ती पण यापुढे खूप पुढे जाव आणि असेच सगळ्यांना घेऊन, सगळ्या मित्र मैत्रिणींना घेऊन पुढे डान्स करत राहू आणि आम्हाला पण प्रत्येकदा वर्कशॉपमध्ये बोलवत राहू, हीच आमची इच्छा. आणि तिच्या भावी आयुष्यास खूप खूप शुभेच्छा. मला तिच्या चेहऱ्यावरचा कॉन्फिडन्स आणि तिची प्रॅक्टिस वगैरे आमच्याकडून करून घेणं यातच मला मी म्हणजे शिकली, खूप खूपच शिकली म्हणजे. आणि माझा कॉन्फिडन्सही तिच्याकडे बघून खूप वाढला. थँक्यू श्वेता. वर्कशॉपमध्ये दीदीने खूप छान शिकवलं आम्हाला. आम्ही खूप एक्साइटेड असायचो रोज. आम्ही खाली भेटायचो तिघी जणी, मी सिया आणि राशू. रोज आम्ही दीदीला भेटायसाठी एक्साइटेड असायचो आणि आम्हाला डान्स फार आवडतो. रोज मला आहे ना खूप छान गरबा येतो. थँक्यू दीदी, आणि तूच मला खूप छान डान्स शिकवलेला आहे. तसेच समाजसेवक साहेबराव आव्हाड यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आमच्या परिसरातील खास अशा आमच्या श्वेताताई लासुरे यांनी आज महिलांसाठी गेल्या 12 दिवसापासून गरबा डान्स जे आयोजन केलं होतं त्या डान्सला आज अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. त्यांनी गेल्या 12 दिवसापासून महिलांना विविध गरबा कसा खेळायचा, कशी स्टेप घ्यायची, कसं मेकअप करायचा या 12 दिवसामध्ये त्यांनी शिकवलेलं आहे. पुढच्या येणाऱ्या 26 तारखेला गरबामध्ये पूर्ण शहरामध्ये या महिलांना तिथं आपलं त्यांना नृत्य दाखवण्याची संधी उपलब्ध श्वेताताईंमुळे उपलब्ध होणार आहे. त्याबद्दल मी श्वेताताईंचे खूप खूप आभार मानतो आणि त्यांनी इथून पुढे पण असंच कार्य चालू ठेवावं. त्यांना कुठली गरज पडली पुढच्या वेळेस त्यांना 8 दिवस जो आज हॉल आपण 1 दिवसाचा दिला होता पुढच्या वेळेस त्यांना मी 8 ते 10 दिवसासाठी हॉल उपलब्ध करून देईन जेणेकरून त्यांना पूर्ण ग्रुपनी आणि एकाच वेळेस त्यांचा टायमिंग कमी टायमिंगमध्ये जास्त महिलांना कसं गरबा शिकवता येईल त्या अनुषंगाने मी त्यांना 8 ते 10 दिवसासाठी मी त्यांना प्रयत्न हॉल देण्याचा प्रयत्न करेल. आणि काही मदत लागली कारण की श्वेताताई ही गेल्या 8 ते 10 वर्षापासून मी तिला चांगला लहानपणापासून तिला दांड्याची खूप आवड होती. आमच्या दांड्यामध्ये ती ज्यावेळेस खेळायला यायची त्यावेळेस ती खूप लहान होती. आज ती लहान असताना तिला बघता बघता आज बघा तिने आज 150 ते 200 महिलांना ती शिकवते. परत अशोका मार्गला जे आमचे महापौर सतीश नाना कुलकर्णी इथे पण 150 महिलांचं ती वर्कशॉप घेते आहे. म्हणजे कमी वयामध्ये तिने आज भरपूर डेव्हलप केलं. तर अशाच होतकरून मुलींना सपोर्ट करणं हे आपला कर्तव्य आहे. तर आम्ही असंच आम्ही त्यांना सहकार्य करू. धन्यवाद. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ वर्षा लासुरे यांनी केले तर आभार प्रमोद लासुरे यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी कुसुम चव्हाण, अर्पणा गंगवाल, संगीता गंजाळे, पल्लवी पाटील, आर्या भुडूक, धनश्री वाघ, नीता आहेर, वैशाली मराठे आदींनी परिश्रम घेतले. यांच्यासाठी प्रतिनिधी भारत चव्हाण, आशिक.